राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर राजकारण तापलं, माफी मागितल्याशिवाय राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही भाजपचा इशारा, तर भाजपला नाना पटोलेंचं प्रतिउत्तर। दिल्ली से मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयची नोटीस, कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। G20 साठी केलेल्या रोषणाईनं पालिकेच्या वीजबिलात 15% वाढ, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचा आरोप। मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमधून हजारो चमचे आणि ताटं चोरीला, अधिकाऱ्यांच्या केबिनमधून भांडी गायब होत असल्यानं कंत्राटदार हैराण। महाराष्ट्रात दिवसभरात 1152 नवे कोरोना रुग्ण, 4 जणांचा मृत्यू, तर सक्रिय रुग्णसंख्या 5928 वर। लगीनसराई आणि अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोन्याला ओलांडला 63,000चा टप्पा, तर चांदी ही 78,000च्या रेकॉर्ड ब्रेक पातळीवर। ठाण्यात तब्बल 43.1° सेल्सिअस तापमानाची नोंद, यंदाच्या उन्हाळ्यातलं उच्चांकी तापमान, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।